नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 मे 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे, क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं, उत्तरायण चालू आहे, ग्रीष्म ऋतू आहे, चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाची द्वादशी आहे, नक्षत्र उत्तराभद्रपदा आहे, योग वैतृती आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:40 ते 5:18 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:18 ते 6:57 आणि यमगंडकाळ दुपारी 12:24 ते 2:02 असणार आहे. राहूकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर युतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेळेस्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा मानसिक तणावाखाली तुम्ही असू शकाल. छोट्या मोठ्या गोष्टींचं तणाव हा जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरेसुद्धा जास्त होईल, दमचाक जास्त होईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर पुढे बाय फिरला जाण्याचा एक संभवतो. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे व्यक्ती असतील किंवा सहकर्मी वरिष्ठ असेल त्यांच्यावर आजच्या दिवशी काही खटके वगैरे उडू शकतील. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास. कर्कराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असताना मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. आजच्या दिवशी मंदिरांना किंवा पवित्र स्थळांना भेटी देण्याचा योगसुद्धा संभवतो. जी कामं तुमची होत नाही ते आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. आजचा दिवस भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर पडू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं, दुखापत होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी होऊ शकतील. स्वतःच्या शारीरिकतेच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारामध्ये बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संबंध आपल्याला स्वतःच्या आरोग्यासंदर्भातसुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास.
तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकंवर काढू शकतील. तुमच्या हितशत्रूंपासून सावध राहणं गरजेचं राहील. दिवस अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. आज जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुम्ही जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, थोड्या प्रमाणात मतभेदचित्र दिसून येईल, मात्र भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. आजच्या दिवशी काही चांगले अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मित्र परिवाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा वेळ संभवतो. काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी जास्त होण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भाग्यवर्धनसुद्धा राहील. आज हाती घेतली कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याकडे बाहेर केल्याचा एक समजा, तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. थोडंसं लागणं कापणं खर्चटणं अशा शारीरिक पैद्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र दिवस हा आजचा तुमच्यासाठी भाग्यवर्धक असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.